नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। पाहूया अमरावती जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण बातम्या, पण त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या अमरावती सिटी न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो करा, तसेच लाईक व शेअर करा। व तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर अमरावती सिटी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले बेल नोटिफिकेशन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अमरावती जिल्ह्याच्या बातम्या सर्वात पहिले पाहायला मिळेल। मित्रांनो, दिवाळीचा सण अवघ्या 4 दिवसांवर येऊन थांबला आहे आणि हिंदू सनातन धर्मानुसार हा सण सर्वात मोठा सण म्हटला जातो। यावर्षी कोरोना काळ असल्यामुळे आपल्याला हा सण अगदी साधेपणाने साजरा करायचा आहे। सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे अमरावती शहरातील संपूर्ण मार्केट दिवाळीसाठी सजून हा सण उत्साहाने साजरा करण्यासाठी सज्ज आहे। शहरातील मार्केट हे रंगबिरंगी सजवलेले दिवे, आकाशदीप, मापुले, फुलांच्या माळा, लाइटिंग, लक्ष्मीदेवीच्या मूर्त्या, तोरण इत्यादींनी सुशोभित झालेले आहे। हे सर्व खरेदी करण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली आहे। कोरोना असतानाही आम्ही आमचा सण उत्साहाने आनंदाने सर्वांची काळजी घेऊन साजरा करू असे जणू ते सांगत आहे। आमचे रक्त तळपतो दत्त हिंद विबाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद विबाणा, जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना। पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या सन्मानात विविध सामाजिक संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले। अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी गेले काही दिवसांपासून काही राजकीय पक्ष करीत आहेत। मुळात या लोकांना राजीनामा मागण्याचा हक्क आहे का, हा मोठा प्रश्न आहे। यशोमतीताई या जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिला आहेत। त्या तिसऱ्यांदा तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत। गेल्या वर्षभरात त्यांनी जिल्ह्यातील कोरोना काळातील नियोजन असो की आपल्या खात्याच्या संदर्भातील प्रश्न असोत, ते अत्यंत जबाबदारीने सोडवले आहेत। त्यांचा संपूर्ण महिला शक्तीला अभिमान असावा असा राजकीय प्रवास राहिलेला आहे। असे असताना त्यांना एका प्रकरणात शिक्षा सुनावली म्हणून त्यांचा राजकीय स्पर्धेतून राजीनामा मागणे ही फक्त राजकीय स्टंटबाजी आहे। एका राष्ट्रीय स्तरावर कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलेला अशा प्रकारे अपमानित करणे हे अत्यंत निंदनीय आहे। यामुळेच समस्त जिल्ह्यातील युवा व महिला शक्ती जर शांत राहिली तर हा संपूर्ण जिल्ह्यातील महिला शक्तीचा अपमान होईल। त्यामुळेच जिल्ह्यातील काही जागरूक सामाजिक संघटनांनी ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या सन्मानात दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ 1 दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले। छात्रवीर प्रतिष्ठान ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, छत्रपती संघटना, श्री गुरुदेव युवा ग्राम रक्षक दल आदी संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळी विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला आहे। यामध्ये मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होते। चला तर मित्रांनो, पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या तेथील काही युवांच्या प्रतिक्रिया। हम सभी सामाजिक संगठनाएं जो अमरावती जिले की है, वो हमारे जिले के पालक मंत्री आदरणीय यशोमती देवी ठाकुर, उनके सम्मान में हम सब इधर धरने दे रहे हैं। कुछ राजकीय पक्षों ने उनके डिजाइन की बात की थी, जो न्यायालय में जो विषय है उनके संदर्भ में कुछ पॉलिटिकल पार्टी जो है उनकी मांग कर रहे थे, लेकिन ये जो सभी विषय है कोर्ट के विषय है और जो भी स्टंटबाजी के सामाजिक मतलब राजकीय पक्षों ने की, ये निषेधार्ह बाब है। और हमारे ज़िले के जो मतलब जिनके बारे में सभी महिलाओं को और सभी युवकों का अभिमान होना चाहिए, ऐसे पालक मंत्री हमें मिले जिनका काम कोरोना के काल में बहुत ही अच्छा रहा है, और पूरे ज़िले की महिला शक्ति को जिनका अभिमान है, ऐसी हमारे पालक मंत्री जी है, उनके सम्मान में हमें कोई राजकीय पक्ष पार्टी के खिलाफ काम बैठे नहीं है, तो उनके सम्मान में हम यहाँ सब सामाजिक संगठनें जो भी है वो बैठे। कोरोना
कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी दिवाळी सण साध्या पद्धतीने व एकत्रित न येता साजरा करण्याचे आवाहन अमरावती जिल्हाधिकारी साहेब शैलेश नवाल यांनी केले आहे. दीपावली उत्सवानिमित्त शासनाकडून विविध मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोविड संसर्गामुळे राज्यातील धार्मिक स्थळे अद्यापही खुली करण्यात आलेली नाही, त्यामुळे दीपावली उत्सव घरगुती स्वरूपात साजरा व्हावा. उत्सवाच्या काळात ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे. नागरिकांनी गर्दी टाळावी व सोशल डिस्टन्स पाळावे अशा सूचना देण्यात आल्या आहे. यासोबतच फटाक्यांची आतिषबाजी टाळावी, कारण त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून कोरोना बाधित विलगीकरणातील व आजारातून बरे झालेल्यांवर फटाक्यांच्या धुरामुळे परिणाम होऊ शकतो. सोबतच पाडवा पहाट सारखे कार्यक्रम ऑनलाईन माध्यमांचा वापर करून आयोजित करावे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक उपक्रम हाती घेऊन विषाणूजन्य आजारांविषयी जनजागृती करावी. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने व विविध विभागांनी यापूर्वी लागू केलेल्या सूचना व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. दीपावली हा मांगल्याचा सण आहे. सर्वांच्या निरामय आरोग्यासाठी संयम आणि विवेकाची जोड देऊन सर्वांनी दीपोत्सव घरगुती स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी साहेबांनी केले आहे. लक्ष दीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दीप. मित्रांनो, अमरावती महानगरपालिकातर्फे अमरावती शहरात एक नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे. आपले आरोग्य नेहमी सुदृढ राहावे यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो, परंतु सध्याच्या या घाईघाईच्या जीवनात आपण खरंच निरोगी आहोत का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कुठेतरी घर करून बसतो. आपल्या आरोग्याची काळजी यालाच धरून अमरावती महानगरपालिकेतर्फे आज 11 नोव्हेंबर रोजी सायकल फॉर हेल्थ अँड फन हा उपक्रम राबवण्यात आला. तेव्हा महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आज पालिकेत सायकलने एंट्री केली. सध्याच्या या धावपळीच्या जगात आजकाल सर्वजण बाईक किंवा कार, स्कूटर याचा वापर करत असतात, परंतु त्यामुळे वायू प्रदूषण होऊन निसर्गाचाही समतोल बिघडू लागला आहे आणि आरोग्यावर होणारा धोकाही काही लपलेला नाही. यालाच कुठेतरी प्रतिबंध लावता येईल या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेत हा उपक्रम राबवण्यात आला आहे. सोबतच निदान आठवड्यातून एक दिवस तरी आपण सायकलचा वापर करावा असे त्यांनी सर्व नागरिकांना आवाहनही केले आहे. चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या महानगरपालिकेतील काही सदस्यांच्या प्रतिक्रिया. पर्यावरणाचा सन्मान आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आज महानगरपालिकेच्या तर्फे सायकल डे हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमामध्ये अमरावती महानगरपालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी यांनी सहभाग घेतला होता. खरं पाहिलं तर आज आपल्या आरोग्याकडील कामाच्या व्यापामुळे आपण दुर्लक्ष करतो, त्याचे परिणाम नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि अमरावतीकर जनतेनं मी आवाहन करतो की आपण किमान एक दिवस तरी सायकल चालवावी, जेणेकरून आपलं पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि त्यासोबत आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. शासनाने पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने माझी वसुंधरा या अभियानाची सुरुवात केली आहे. 2 ऑक्टोबर ते 31 मार्च हा कालावधी या अभियानाचा आहे. या अभियानामध्ये पंचतत्वांचा विचार करण्यात आला आहे आणि पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने वाहतूक कोंडी तसेच फिटनेस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अमरावती महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस ऑफिसमध्ये सायकलने यावं असा आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्याची सुरुवात आज आपण केलेली आहे. आणि आज ह्या मोहिमेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अमरावती शहरातील सायकलप्रेमी लोकसुद्धा या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत. माननीय महापौरसुद्धा आज स्वतः सकाळी आपल्या घरापासून तर कार्यालयापर्यंत सायकलने आलेले आहेत. ही मोहीम
म्हणजे पर्यावरणामध्ये फार मोठा बदल होईल अशी आशा नाही आहे, परंतु एक सांकेतिक स्वरूपात आणि प्रातिनिधिक स्वरूपात अमरावती शहरामध्ये सायकल हा एक स्टेटस सिम्बॉल व्हावा, हेल्थ सिम्बॉल व्हावा आणि पर्यावरणाचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून ही मोहीम आपण चालू केली आहे. आज या मोहिमेला सगळ्यांनी सहकार्य दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आगामी काळात दिवाळी आहे. मी अमरावती शहरातील सर्व नागरिकांना या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपण नुकतेच कोविडमधून बाहेर पडलेलो आहे. आता अंधकारातून आपण उजेडाकडे प्रकाशाकडे जातो आहे. या पर्वामध्ये अमरावती शहरवासियांना प्रदूषणमुक्त आणि कमीत कमी फटाक्यांचा वापर व्हावा या दृष्टीने मी पुन्हा आवाहन करतो. आणि दिवाळी सुरू फटाक्यांची आवड लहान मुलांमध्ये असते, तर फटाक्यांचा वापर करताना हा जपून करावा. घातक आणि मोठे जे फटाके असतात त्याचा वापर लहान मुलांनी करू नये असं मी याप्रसंगी आवाहन करतो. धन्यवाद.